पाण्यातला भोरा, बटन दाबा, पाण्यामध्ये तयार झालेला भोरा पहा। येथील पाणी पंपाच्या सहाय्याने खालून ओढले जाते आणि तेच पाणी एका पाईपद्वारे पाण्याच्या वरील पृष्ठभागाजवळ परिघाच्या दिशेने वेगात सोडले जाते। या वेगाने येणाऱ्या पाण्याच्या झोतामुळे पाण्याला गती मिळते आणि ते गोल फिरू लागते। कोणतीही वस्तू चक्राकार फिरत असल्यास त्यावर केंद्राकडून बाहेरच्या दिशेने अर्थात केंद्रापसारी बल प्रयुक्त होते। गती जितकी अधिक तितके केंद्रापसारी बल अधिक। या बदलामुळे पाणी परिघाच्या दिशेने फेकले जाते आणि मध्यभागी भोरा निर्माण होतो। आपण जसजसे पाण्याच्या पृष्ठभागाकडून खाली जातो तसतशी खोली वाढल्याने पाण्याचा वेग कमी होतो। यामुळेच खालच्या भागात भोऱ्याचा आकार निमुळता होतो। भोरा तयार होण्यासाठी पाण्याची चक्राकार गती आवश्यक असते, म्हणूनच संथ पाण्यामध्ये भोरा तयार होत नाही।